आपण सर्वजण एका परिवाराचे घटक आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आयोजित सत्कार समारंभावेळी केले. पनवेल शहरातील दिव्यांगांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा आणि पनवेल शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ पनवेलमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भाजपच्या मावळ लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा सरचिटणीसपदी नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, पनवेल शहर अध्यक्षपदी अनिल भगत आणि सरचिटणीसपदी अमरीश मोकल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, अशोक आंबेकर, शिवाजी कांबळे, संजय जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते. दरम्यान यावेळी कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या आशा वर्कर शैला आंबेकर, ज्योती वाहुळकर, सुचिता पवार, सुवर्णा खैरे, दीपाली केदारे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपण जगत असताना आपल्या परिवाराला आनंद द्यावा, आपल्या अवतीभोवती आपण आनंद द्यावा आणि समाजामध्ये जे चांगलं घडत आहे त्याचं अभिनंदन करावं ही भावना आपल्या मनामध्ये आहे. त्या भावनेपोटी आपण आज आमचा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांच पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी 2014 साली शपथ घेतली. त्याच्या आधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 12 वर्ष काम केलं. एका राज्याचं प्रमुख म्हणून काम केलं त्यांनी. 12 वर्ष काम केल्यानंतर गुजरातमध्ये जे जे चांगलं आहे ते देशात झालं पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून 2014 सालापर्यंत शब्द होता अपंग. 2014 नंतर मोदीजींनी त्याला नाव दिलं दिव्यांग. अपंग आणि दिव्यांग दोन शब्द आहेत. शब्दामध्ये जेव्हा आपल्या मराठी हिंदी भाषेतले शब्द असतात ते केवळ शब्द नसतात, त्या प्रत्येक शब्दात एक अर्थ असतो. की आम्ही दिव्यांग आहोत म्हणजे काय, की एक दरवाजा देवाने आमचा बंद कदाचित केला असेल पण 1000 दरवाजे असे उघडले की त्या 1000 दरवाजाने आम्ही समाजाकडे पाहू शकतो, समाजाला आम्ही सहकार्य करू शकतो. समाजानं आमच्याकडे करुणेनं पाहावं, आमच्याकडे दयाबुद्धीने बघावं मला नाही वाटत की अशी आपण कोणाचीच अपेक्षा असते, पण समाजानं आमच्याकडे सहानुभूतीने पाहावं. पु ल देशपांडे मराठी भाषेतले एक लेखक आहेत ज्यांनी शब्द मरा सहानुभूती या शब्दाचा अर्थ असा सांगितला, सह अनुभूती म्हणजे सहानुभूती म्हणजे करुणा दया एखाद्याच्याकडे केविलवाड्या नजरेनं पाहणार, सहानुभूती म्हणजे तो ज्या नजरेनं पाहतो त्या नजरेनं मला पाहता येणं याला म्हणायचं सहानुभूती. आणि ती सहानुभूती आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी सातत्यानं करतोय. आज आम्हाला आनंद आहे जसा आपण आमचा सत्कार केला त्याचा आपल्या मधल्या करोनाच्या कालावधीमध्ये आपल्या पनवेलकरांची देशाची सेवा ज्यांनी केली त्या आशा वर्कर्सचा देखील आपण सन्मान केला. समाजाच्या प्रती आपली कृतज्ञतेची भावना असावी ही आपली भावना. आजचा कार्यक्रम हा आम्हाला खूप मोठी प्रेरणा देणार आहे.